पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी मोहिनी अस्त्राच्या जाळ्यात अडकवलेल्या डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकरांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणात कुरुलकरांची एटीएस कोठडी आज संपली त्यामुळे एटीएसनं त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं होतं या प्रकरणात वायुसेना अधिकारी निखिल शेंडेंचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं एटीएसनं न्यायालयात ना सांगितलं कुरुलकर आणि शेंडे हे दोघंही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी टाकलेल्या एकाच मोहिनी अस्त्रात अडकले होते गेल्या अनेक महिन्यांपासून आपण एका महिलेशी संवाद साधतोय या भ्रमात त्यांनी त्यांच्याकडची माहिती ही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना दिली या पद्धतीच्या पद्धती संवादांमध्ये समोरच्या व्यक्तीनं पाठवलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करून ती ओपन करण्यात आली तर आपल्या मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस हा समोरच्या व्यक्तीकडे जाऊ शकतो कुरुलकरांच्या बाबतीत हेच घडलं असण्याची भीती आहे महाराष्ट्र ए टी एसनं कुरुलकर प्रकरणाचा जो तपास सुरू केला त्यावेळी त्यांना तुम्ही माझा नंबर ब्लॉक केला आहात का अशी विचारणा करणारा एक मेसेज दुसऱ्या एका नंबरवरून आल्याचं ए टी एसला आढळून आलं महाराष्ट्र ए टी एसनं त्या मोबाईल नंबरचा माग काढला तर त्या नंबरवरून वायुसेना अधिकारी निखिल शेंडेंशी चॅटिंग होत असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यामुळं कुरुलकर आणि शेंडे या दोघांचीही चौकशी ए टी एसकडनं करण्यात येते दरम्यान कुरुलकरांबाबत सरकारी वकील आणि पक्षकारांच्या वकिलांनी नेमकं काय म्हटलंय आपण तेही पाहूया हा जो प्राथमिक स्वरूपात जे तपासात निष्पन्न झालेला आहे त्यावरून हा गुणा राष्ट्रविरोधी आणि अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्याची व्याप्ती देशामध्ये नाही तर परदेशापर्यंत सुद्धा गेलेली आहे असं सकृत दर्शनी तपास अधिकाऱ्यांना निष्पन्न झालेलं आहे त्यामुळं त्या बाबतीत तपास आणि हे संवेदनशील प्रकरण असल्यामुळं तपास आपली यंत्रणा आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि तपास निर्णय एवढी सक्षम आहे आणि निश्चितपणे त्या दृष्टीनं सुद्धा भविष्यामध्ये तपासामध्ये जसा प्रोग्रेस होईल तशी त्यात कलमवाढ नक्की होऊ शकेल आमचा न्यायालयामध्ये स्टँड काय भूमिका काय आहे की जे क्रूलकर आहेत तर ते खरंच अशा स्वरूपामध्ये पाकिस्तान आय ॲड्रेसच्या संपर्कात होते किंवा त्या कथित महिलेच्या संपर्कात होते नाही मी जसं म्हणतो तसं की आता इन्व्हेस्टिगेशन स्टेज आहे त्यामुळे आता आमचा स्टँड हा फारसा आम्ही मांडत नाही होत इन्व्हेस्टिगेशन होऊ द्यात जेव्हा ट्रायल केस सुरू होईल तेव्हाच आमच्या बचावाची भूमिका असते त्यामुळे आताच्या स्टेजला जे काही समर्पक आहे त्याची आमची भूमिका आम्ही ठेवलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट